सतराव्या लोकसभेसाठी संपूर्ण भारत या ठिकाणी सज्ज झाला आहे. चार टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका आहेत आणि पुण्याची सुद्धा तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी निवडणूक होणार आहे. विशेषतः पुणे लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण भारताचं लक्ष सध्या केंद्रित झालं आहे, कारण की प्रचंड उमेदवार या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक पक्षाने या ठिकाणी जोर लावलेला आहे. माझ्यासमवेत हमारी अपनी पार्टीचे विद्यमान उमेदवार या ठिकाणी राजेश अग्रवाल आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेत सर, एकंदरीत कशा पद्धतीने ही प्रचाराची यंत्रणा तुम्ही सांभाळली आहे, काय वाटतंय पुणेकरांबद्दल? नमस्कार. माझ्यासाठी ही पहिलीच निवडणूक आहे आणि खरोखरच ज्यावेळेस आम्ही पुणेकरांना भेटतो आणि त्यांच्यासोबत आम्ही ही जे संवाद केलेला आहे, एक चांगला अनुभव आलेला आहे. पुणेकर खूपच हुशार आहेत, जाणकार आहेत, सुशिक्षित आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं राजकारण कसं देता येईल, कसं करता येईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. सगळ्यांचं मनोगतच आहे की एक चांगला राजकारणी यायला पाहिजे आणि आमचा जो प्रचार आम्ही केलेला आहे, पदयात्रा केलेली आहे, आम्हाला निश्चित खूप चांगला अनुभव असा. गेल्या 20-25 वर्षात खूप वाढलेलं आहे, जनसंख्या वाढलेली आहे, विस्तार क्षेत्राचा विस्तार जरी झालेला असला तरी पुण्याचे जे मूलभूत जे गरजा आहेत ते पूर्ण झालेले नाहीत. असे खूप प्रश्न आहेत की ज्याच्यावर गेली 20 वर्ष काहीही काम झालेलं नाही किंवा खूप कमी काम झालेलं आहे आणि पुढची प्लॅनिंग हा जो प्रकार आहे पुण्यात जवळपास नाहीच आहे आणि त्यामुळे असे खूप प्रश्न आहेत की जे ज्याच्यावर लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे. मुख्यतः ट्रॅफिकचा इश्यू आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जवळपास संपलेलं आहे, पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे, स्वच्छता हा जो एक मोठा प्रश्न आहे आणि खरोखर जे गरीब आहेत, गरजू आहेत, त्यांचे खूप हाल आहे. पहिले आम्ही आपल्याला कधी पुण्यात झोपडपट्टी हा शब्द जवळपास नव्हताच, पण आजच्या काळात पुण्यात पुण्याची खूप मोठी जनसंख्या जी आहेत, लोक आहेत, हे झोपडपट्टीमध्ये राहिलेले गेलेले आणि एकंदरीत त्यांचे खूपच हाल आहेत असं आम्हाला दिसतंय. नवीन आहे म्हणून एकंदरीत आम्ही सुरुवातीलाच असा विषय घेतला होता की कुणालाही आम्ही क्रिटिसाईज करायचं नाही आहे, पण ज्यावेळेस आम्ही लोकांकडं जातोय, गेले 4-5 वर्षाचा जो हा माननीय गिरीश बापट यांचा जो कार्यकाळ आहे पालकमंत्री म्हणून, जवळपास काहीही काम झालेलं नाही आहे. पुण्याचे कुठलेही प्रश्न सुटलेले नाहीत. आपण विचार केला तर दुसऱ्या शहरापेक्षा पुण्याचा जो विकास आहे किंवा पुण्याचे जे मूलभूत गरजा आहेत ते कुठल्याही प्रकारचे पूर्ण झालेले आहेत. जवळपास ते फ्लॉप आहेत असं सांगायला काही हरकत नाही. कुठलंही काम केलेले नाही आणि ज्यावेळेस आम्ही लोकांकडं जातोय, लोकांच्याही मनात हाच विषय येतोय की पुण्यासाठी त्यांनी काही केलेले नाही आहे आणि म्हणजे हा जो उमेदवारी त्यांना देण्यात आली ही नक्कीच फास्ट डेव्हलपिंग सिटी आहे, एक मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून आता विकसित झालेली आहे. पुण्यात इंडस्ट्री जवळपास आता संपत आलेली आहे असं आपल्याला दिसतं आहे आणि आय टी क्षेत्र किंवा दुसऱ्या प्रकारचे म्हणजे एक मेजर चेंज पुण्यामध्ये येत आहे आणि या चेंजमध्ये आपण ज्यावेळेस जे मागचे 20-30 वर्षापूर्वीचं जो पुणे आहे त्याच्यात आणि आजच्या पुण्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आणि म्हणून आपल्या गरजाही वेगळ्या आहेत. आणि जसं मी आधी सांगितलं आहे, प्लॅनिंग नसल्यामुळं हे ज्या गरजा आहेत ते पूर्ण झालेले नाहीत. विस्तार जे झालेला आहे त्याच्यात कुणीही अंदाज लावलेला नाहीत. रस्त्यांची अशी हाल आहेत की पुण्यात आपण एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणात 5 मिनिटात पोहोचणार का, अर्धा तास लागणार का, 2 तास लागणार हे कुणालाही कळत नाही आहे. कार्य केलेलं आहे किंवा जो आमचा विजन आहे किंवा जे आमचे जे कार्य आहेत आणि पुढं काम करण्याचं जो आमचा विजन आहे हे लोकांपर्यंत पोचलेलं आहे, लोकांना तो निश्चित आवडतो आहे आणि याचं रूपांतर आम्हाला मतदानाच्या दिवशी पण दिसणार आहे. 23 मेला एक नवीन पुणे आपल्याला दिसून येईल असं मला नक्कीच खात्री वाटते. फक्त लोकांना आव्हान आहे, आपण जागरूक आहात, आपल्याला विचार करून मतदान करणं आवश्यक आहे. 100% मतदान होणं आवश्यक आहे. पण ज्यावेळेस आपण मतदान करतो
त्यावेळेस योग्य कॅन्डिडेट कोण आहे, योग्य उमेदवार कोण आहे, त्यांचे बॅकग्राऊंड्स काय आहेत, त्यांचे व्हिजन काय आहेत, हे सगळं समजून योग्य कॅन्डिडेटला निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे. मी स्वतः लोकसभेचा प्रतिनिधी उमेदवार म्हणून आपणास विनंती करतो, माझा जो गेले 25 वर्षाचा जो सामाजिक कार्य आहे, पुढच्या 10 वर्षासाठी पुढच्या काळात पुण्याच्या विकासासाठी जो माझा व्हिजन आहे, आमच्याबरोबर काम करणारी जी सामाजिक लोकांची जी टीम आहे, या सगळ्यांचा विचार करून नक्कीच आपण मला मतदान करावं. माझं निवडणूक चिन्ह अंगठी आहे आणि 23 एप्रिलला आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान करा, मला निवडून द्या. एक चांगला डेव्हलप पुणे आपल्याला नक्कीच मी करून देईल अशी मला